आज आपण पाहूया समबहुभुजा कृतींच्या सममित अक्षांशी संबंधित काही सामान्य चुका चूक एक काही मुलांना विचारले की आयतात म्हणजेच रेक्टँगल किती सममित अक्ष म्हणजे लाइन्स ऑफ सिमेट्री आहेत तर मुले उत्तर देतात चार ते विचार करतात की आयतात उभ्या म्हणजेच वर्टिकल आणि आडव्या म्हणजेच हॉरेझॉन्टल रूपात सममित अक्ष काढता येऊ शकतील त्याचबरोबर कर्णरेषेच्या म्हणजेच डायगनल अनुषंगाने सममित अक्ष काढता येऊ शकतील परंतु हा एक गैरसमज आहे चला एक कृती करत हा गैरसमज दूर करूया एक कागद घ्या आणि त्यात एक आयत काढून घ्या जर तुमच्याकडे आयताकार कागद असेल तर तो घ्या आता ह्या आयताकार कागदाला कोणत्याही एका कर्णरेषेच्या अनुषंगाने वळवा तर तुम्हाला यातून भाग प्राप्त होत आहेत का प्रयत्न कृती केल्यावर तुमच्या लक्षात येईल की आयताकार कागदाला कोणत्याही एका कर्णरेषेच्या अनुषंगाने वळविल्यामुळे दोन असे भाग प्राप्त होत नाहीत जे परस्परांना एक संपाती आहेत म्हणजेच जे एकमेकांना पूर्णपणे झाकतील म्हणून आयतात कर्णरेषेच्या अनुषंगाने काढलेली रेषा एक सममित नाही हे नक्की आहे की आयताला रुंदीकडे मध्यातून दुमडल्यावर मध्या दुमडल्या दुमडल्याच्या खुणा आयताला दोन परस्पर समान भागांमध्ये विभागतात म्हणून आयतात फक्त दोन सममित अक्ष असू शकतात एक लांबीकडून मधून जाणारी व एक रुंदीकडून मधून जाणारी चूक दोन, जर मुलांना विचारले की खालील आकृतीत किती आहेत तर मुले बघतात की इथे आकृती एक आणि आकृती दोन मध्ये चार चार बाजू आहेत म्हणून ते फक्त बाजूंच्या आधारे सांगतात की दोन्ही आकृत्यांमध्ये चार चार सममित अक्ष आहेत परंतु हा एक गैरसमज आहे जर आकृती समबहुभुजाकृती असेल फक्त त्याच परिस्थितीत सममित अक्षांची संख्या बाजूंच्या संख्येच्या समान असते अन्यथा नाही जर आपण बघितलं तर इथे पहिल्या आकृतीमध्ये एक चौरस दर्शविला आहे जो एक समबहुभुज आहे म्हणून आपण म्हणू शकतो की चौरसाच्या म्हणजेच स्क्वेअरच्या चार बाजू आहेत म्हणून यामध्ये चार सममी तक्ष काढता येऊ शकतात जर दुसऱ्या आकृतीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एक समलंब चौकोन म्हणजेच ट्रपिझियम दर्शविलेला आहे जो एक समबहुभुजाकृती नाहीये म्हणून आकृती दोन मध्ये सममी तक्षांची संख्या बाजूंच्या आधारे शोधणे चुकीचे आहे या आकृतीत फक्त एक सममी तक्ष काढता येऊ शकतो जो अशा प्रकारे आहे चूक तीन काही मुले आकृतीमध्ये सममित अक्ष तर बरोबर काढतात पण जेव्हा ते हे अक्ष मोजतात तेव्हा चुकीने प्रत्येक अक्ष दोन वेळा मोजतात जसे इथे त्यांना सममित अक्षांची संख्या बारा प्राप्त होते वास्तविक सममित अक्ष सहा आहेत त्यामुळे त्यांना सममित अक्षांची संख्या दुप्पट प्राप्त होते त्याचप्रमाणे काही मुले ज्या अक्षापासून मोजायला सुरुवात करतात नकळत ते त्याच रेषेवर येऊन मोजणे थांबवतात अशा प्रकारे ते एका अक्षाची मोजणी दोन वेळा करतात ज्यामुळे त्यांना वाटते की आकृतीमध्ये सममित अक्षांची संख्या सात आहे परंतु हा देखील एक गैरसमज आहे योग्य मोजणी करण्यासाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला कुठल्या अक्षापासून कुठल्या अक्षापर्यंत मोजणी करायची आहे ज्यामुळे अचूक मोजले जाईल तर आज आपण पाहिल्या समबहुभुजाकृतीच्या सममित अक्षांशी संबंधित काही चुका